आता ॲप्रॉक्स डिमेन्शनमधला पुढचा टाईप समजून घ्या काय, की प्रोसेस तर तीच राहणार आहे, फक्त इथं व्हॅल्यू बदलतात. काय असतात बघा, समजून घ्या की या ठिकाणी साईन 29 डिग्री आहे, बरोबर आहे का? साईन 29 डिग्री आणि 30 मिनिट. हे वाचताना कसं वाचतो आपण, की साईन 29 डिग्री आणि वर डॅशचा अर्थ काय असतो, मिनिट असतो, 30 मिनिट. ठीक आहे, हे आपल्याला झाले मागच्या वर्षी. आणि त्यांनी या पद्धतीने गिवन डाटा सुद्धा दिलेला असतो तुम्हाला. म्हणजे काय करतात ते, की 1 डिग्री इक्वल्स टू 0.0175 रेडियन, हे 1 डिग्रीची व्हॅल्यू आहे, हे फिक्स आहे, लक्षात घ्या, यात काय बदल नाही. म्हणजे इथून पुढे जरी कोणतं एक्झाम्पल जरी आलं तरी गिवन डाटामध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू असणारच आहे. त्याचबरोबर √3ची व्हॅल्यू आहे 1.7732. ठीक आहे, म्हणजे हा डाटा पूर्णपणे गिवन दिलेला असतो. मग यामध्ये आता जर तुम्ही बघायला गेलात तर फंक्शन काय असेल रे, f(x) काय असेल, तर मी काय सांगितलं तुम्हाला की फंक्शनसाठी आपल्याला काय केलं पाहिजे, साईन ऑफ इथं जे काय असेल त्याला काय मानायचं, आपल्याला एक्स मानायचं आहे. म्हणजे फंक्शन झालं तुमचं साईन एक्स, तर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा, तर त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे कॉस एक्स, बरोबर आहे, हे लक्षात आलं. आता एक समजून घ्या की इथून पुढं तुम्हाला एची आणि एचची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर का? ठीक आहे, मग आता एची व्हॅल्यू काय येणार, तर एची व्हॅल्यू ठरवत असताना आपण स्टँडर्ड अँगलचा वापर करणार आहे. म्हणजे काय, की आता 29 डिग्री 30 मिनिट, म्हणजे 29 डिग्रीच्या जवळचा स्टँडर्ड अँगल कोणता आहे, तर तो स्टँडर्ड अँगल आहे 30 डिग्री. म्हणजे इथं एची व्हॅल्यू घेणार आपण 30 डिग्री, लक्षात घ्या, बरोबर आहे, इथं तुम्ही रॅडियनमध्ये पण लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि एचची व्हॅल्यू आता मला सांगा 30 डिग्री म्हणजे किती. आता 30 डिग्री ही कम्प्लीट झालं, मग आता 29 डिग्री 30 मिनिट आहे, म्हणजे 29 डिग्री 30 मिनिट आणि 30 डिग्री यांच्यातला डिफरन्स कितीचा आहे, तर डिफरन्स आहे 0.5 डिग्रीचा, म्हणजे 30 मिनिटचा. कारण एक लक्षात घ्या की 60 मिनिट, ठीक आहे, म्हणजे 1 डिग्री, बरोबर आहे. मग जर आपण 60 मिनिट म्हणजे जर 1 डिग्री बोलत असेल, तर दोघांना पण आपण 2 ने डिवाइड करूयात, तर काय येणार आहे, 30 मिनिट म्हणजे 1 डिग्री/2, म्हणजे 0.5 डिग्री येणार. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की 30 मिनिट म्हणजे किती डिग्री, तर 0.5 डिग्री. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला एच व्हॅल्यू काढत असताना या व्हॅल्यूमधून ही व्हॅल्यू आपल्याला मायनस करायची असते, हे लक्षात आहे तुमच्या. पण 29 डिग्री 30 मिनिटमधून जर तुम्ही 30 डिग्री मायनस केलं तर काय मिळणार तुम्हाला, इथं मिळणार तुम्हाला -1/2. पण 1 डिग्री/2 असणार आहे ते, हे खूप महत्वाचं आहे, 1 डिग्री/2. कारण इथं बघितलं का तुम्ही, लक्षात आलं असेल तुमच्या की 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री, म्हणजे दोघांना जर आपण 2 ने डिवाइड केलं तर काय तिथे येणार आहे, तर त्या ठिकाणी येणार 1 डिग्री/2. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की हे मायनस का दिलंय, याच्यातून हे मायनस करताय ना, म्हणून मायनस दिले, लक्षात घ्या. आता 1 डिग्रीची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला, काय सांगा, मायनस जे इथलंय, आणि 1 डिग्रीची व्हॅल्यू 0.0175/2. त्यांनी जर व्हॅल्यू दिली असेल तर त्याचा त्या क्वेश्चनमध्ये नक्कीच वापर होतो. म्हणजे याचा वापर आपण इथे केला, आता तुम्हाला हे डिवाइड करावं लागणार आहे. आता एक सांगतो महत्त्वाची गोष्ट काय, की साईनच्या कॉसच्या टॅनच्या एक्झाम्पलमध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला परफेक्ट करायच्यात, स्वतःहून करा. सुरुवातीला वेळ लागेल कदाचित, कॅल्क्युलेशन जर वीक असेल तुमचं तर. पण याचा फायदा असा होतो की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बोर्डची एक्झाम देता किंवा इव्हन CET ची पण देणार एक्झाम, त्यावेळेस हे जे डिवायडेशन किंवा मल्टिप्लिकेशन आहे ना, प्रॅक्टिस करून लक्षात राहतं, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ॲट अ टाइम तिथं सोडवाय गेलात किंवा डिवाइड करायला गेलात तर याच एक्झाम्पलला तुम्हाला अर्धा तास जाईल कॅल्क्युलेशनसाठी. ठीक आहे, मग ते खूप महत्त्वाचं आहे. मग आता हे जर तुम्ही डिवाइड केलं तिथं तर तुम्हाला इथं काय मिळणार सांगा, तर मायनस बघा 0.0. ठीक आहे, 2 ने डिवाइड केलं तर पुन्हा एक 0 येणार आहे. ठीक आहे, आता 2 8 चा बरोबर आहे 16, म्हणजे 17 - 16 किती येणार आहे, 1. ठीक आहे, 1 आलं म्हणजे राहिलं 15. मग आता 15 म्हणजे 2 7 चा 14. ठीक आहे, 1 राहिला शिल्लक, मग 2 5 चा 10, या पद्धतीनं. म्हणजे आता हे कॅल्क्युलेशन ठीक आहे, इझी आहे, काय प्रॉब्लेम नाही, फक्त हे जमलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, आता हे झालं, एचची व्हॅल्यू काय झाली, की -0.00875, म्हणजे ही वापरणार आहे का तुम्ही व्हॅल्यू, नाही, त्यामध्ये बदल करायचे आहेत आपल्याला, लक्षात घ्या. ठीक आहे, बरं, त्यांनी या ठिकाणी गिवनमध्ये √3 व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे ती कुठंतरी येत असणार आहे व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे आता इथं बघा काय करणार तुम्ही, हे ए झालं. आता f(a) काढायचं, f(a) ची व्हॅल्यू काय असणार आहे, साईन ए म्हणजे साईन ए ची व्हॅल्यू किती आहे, तर 30 डिग्री. ओके, 30 डिग्री, मग साईन 30 किती असतं रे, साईन 30 1/2, म्हणजे इथं आलं 1/2, 1/2 म्हणजेच किती रे, 0.5,
बरोबर आहे, कारण आपल्याला ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी शेवटला व्हॅल्यू अशाच लागतील ना, ठीक आहे. किंवा तुम्ही 1/2 जरी ठेवलं तरी चालणार आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे तसा. आता हे झालं एफ ऑफ ए, आता एफ डॅश ए, मग एफ डॅश ए ची व्हॅल्यू काय सांगा, तर इथं आहे कॉस एक्स, म्हणजे काय येणार आहे कॉस ए. मग कॉस ए म्हणजे कॉस 30 डिग्री, कॉस 30 डिग्री म्हणजे, तर कॉस 30 ची व्हॅल्यू असते √3/2. आता √3 ची व्हॅल्यू किती आहे, 1.732/2, बरोबर आहे. आता इथं डिवाइड करत असताना कसं करणार तुम्ही, तर इथं डिवाइड करत असताना समजून घ्या, पहिल्यांदा 1 ला डिवाइड करत असताना 0 येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर 2 8 16 येते लक्षात, त्यानंतर काय येणार सांगा इथं किती येणार, 13. मग आता 13 आल्यानंतर 2 6 12, ओके बरं, 13 - 12 किती येणार आहे 1, ठीक आहे. पुन्हा राहिलं वरचं 2 म्हणजे 12 राहिलं, आणि काय सांगा की 2 6 2 6 पुन्हा 12 म्हणजे इथं किती येणार आहे 6, म्हणजे 0.866 आन्सर आहे इथं. कशाचं, एफ डॅश एचं, ठीक आहे. 0 लक्षात घ्या, हे पॉईंट आहे तिथं, ओके. इथंपर्यंत लक्षात आला आता, मग की याचा वापर कसा केला, डिग्रीचा 1 डिग्रीचा वापर कसा केला हे लक्षात आलं, कारण हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता यानंतर इथून पुढं पण कॅल्क्युलेशन मोठं लक्षात घ्या, एक्झाम्पल सोडवताना कॅल्क्युलेशन भरपूर करावं लागणार आहे तुम्हाला. आता याच्या पुढून आपण काय करणार की फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन वापरणार आहे, म्हणजे आता कसं करणार बघा, बरं, बाय फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन, बरोबर. मग आता काय असतो फॉर्म्युला, एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए, बरोबर आहे. मग आता एफ ऑफ ए म्हणजे किती, तर एफ ऑफ ए म्हणजे तुम्हाला 0.5 आहे माहिती, म्हणजे इथं आलं 0.5. आता एफ ऑफ ए मिळालं, प्लस एच, एच ची व्हॅल्यू मात्र मायनस आहे, म्हणजे -0.000875, म्हणजे हा प्लसच्या जागेवर तुम्ही डायरेक्ट मायनस करतो, लक्षात घ्या, -0.00875 इंटू एफ डॅश एच व्हॅल्यू आहे 0.866. आता मोठा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या, प्रॉब्लेम असा नाही आहे, पण काय करावं लागणार आहे की यांचं मल्टिप्लिकेशन हे तुम्हाला करावंच लागणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. मग याचं जर मल्टिप्लिकेशन तुम्हाला जमलं तर तुम्हाला पुढचं एक्झाम्पल जमवू शकतं, हे लक्षात येतंय का, ठीक आहे. आता याच्या पुढं जे काय आन्सर आहे मी ते तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे, लक्षात घ्या, कारण ते मी करत बसणार नाही, ते तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे आता यामध्ये जर तुम्ही बघा गेलात तर याचा आन्सर येत आहे 0.49024, ठीक आहे, ते अप्रॉक्सिमेटली आन्सर आहे. बरं, हे जे आन्सर आहे ते माझ्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये त्यांनी मागच्या साईडला जे आन्सर दिलेत ना त्यामध्ये रॉंग दिलं आहे याचा आन्सर पण, ठीक आहे. मग ते करेक्ट करून घ्या, कारण हे आन्सर करेक्ट आहे, मागचं आन्सर जे काय असेल ते रॉंग आहे हे समजून घ्या फक्त, ठीक आहे. म्हणजे आता हे कसं सोडवायचं लक्षात आलंय का, जर साईन आलं किंवा कॉस आलं हीच मेथड असणार आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे ना तो तिथला मल्टिप्लिकेशनचा, तेवढा फक्त व्यवस्थित करायचा, क्लिअर. ते तुमचं क्लिअर झालं की मग बाकी सगळं बरोबर येणार आहे, ठीक आहे. मग आता हे व्यवस्थित लिहून घ्या, यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आपण घेणार आहे ना ते बऱ्यापैकी सिमिलर आहे मागच्या एक्झाम्पलप्रमाणे, ठीक आहे. आणि आन्सर पण त्याचं तुम्हाला सोडवायचं लक्षात घ्या, मी फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये एक जी नवीन गोष्ट आहे ती फक्त सांगणार आहे. काय बघा की इथं कॉस 60° 30' आहे, ओके. आता तुम्हाला माहिती आहे फंक्शन काय इथं, एफ ऑफ एक्स कॉस एक्स आहे, त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा, -sin x, ठीक आहे, -sin x फंक्शन झालं, डेरिव्हेटिव्ह झालं. आता त्यानंतर ए ची व्हॅल्यू किती येणार सांगा, ए ची व्हॅल्यू येणार आहे इथं सगळ्यात महत्वाचं 60 डिग्री, कारण 60° 30' याच्यातला जवळचा स्टँडर्ड अँगल 60 डिग्री आहे ना, ठीक आहे. 30' आहे ते जास्त आहे तिथं, ठीक आहे. जसं की मागच्या एक्झाम्पलमध्ये 30' काय होतं सांगा, कमी होतं, तसं इथं 30' काय जास्त आहे. मग आता एच ची व्हॅल्यू तुमच्या लक्षात आली असेल की याच्यातून जर तुम्ही हे मायनस केलं तर तुम्हाला 30' भेटतं. 30' अर्थ काय, 30' म्हणजे 1° / 2, बरोबर. आणि 1° / 2 म्हणजेच थोडक्यात 0.0175 rad/2, म्हणजेच 0.00875. म्हणजे जर तुम्ही मागचं एक्झाम्पल विथ कॅल्क्युलेशन परफेक्ट सोडवलं असेल तर त्याचा वापर इथं नक्कीच होणार आहे, कारण हे जे नंबर्स आहेत ते रिपीट होतात, लक्षात घ्या, येते लक्षात. मग आता या ठिकाणी कसं होणार की एच मिळालं, ए मिळालं, आता एफ ऑफ ए ची व्हॅल्यू म्हणजे एक्स ला ए न रिप्लेस करा, म्हणजे इथे येणार आहे कॉस ए, आणि कॉस ए म्हणजे कॉस 60, कॉस 60 म्हणजे किती, कॉस 60 म्हणजे 1/2, 1/2 म्हणजे किती, 0.5, बरोबर आहे. एफ डॅश ए ची व्हॅल्यू काय येणार सांगा, -sin a,
आणि आता सगळ्यात महत्वाचा हा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे. मायनस साईन ए म्हणजे हे मायनस बाहेर तसंच राहणार. साईन ए म्हणजे साईन 60 degrees. साईन 60 ची व्हॅल्यू आहे रूट 3/2, म्हणजे इथं येणार मायनस रूट 3/2. हे निगेटिव्ह साईन आहे ना, ते इथं मायनस बाहेर राहणार आहे. साईन 60 ची व्हॅल्यू रूट 3/2 येणार आहे. रूट 3 ची व्हॅल्यू काय येणार सांगा इथं, मायनस 1.732/2. आणि 2 ने डिवाइड करा, तुम्हाला मगाचा आन्सर माहित आहे बरोबर. मागच्या वेळेस आता मागच्या एक्झाम्पल मध्ये पण हे सोडवले आपण. एक काम करा, इथून पुढचं कॅल्क्युलेशन हे तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये मला फक्त सगळ्यात महत्वाचं काय सांगायचं होतं की ज्या वेळेस जर साईन निगेटिव्ह आलं, ठीक आहे, मायनस साईन हे आलं, तर ते मायनस जे काय साईन आहे इथलं ते तसंच राहतं पुढपर्यंत, ठीक आहे. ते तसंच राहणार आहे पुढं. मग आता हे कॅल्क्युलेशन मध्ये पण ते मायनस साईन येणार आहे, ठीक आहे. मग आता याच्या पुढचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, हे व्यवस्थित लिहून घ्या आणि ह्याचा आन्सर पण तुम्हाला सोडवायचा. यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फायनल कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हालाच करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे आता हे एक्झाम्पल कसं आहे बघा, समजून घ्या फक्त की त्यात बदल काय आहेत. कॅल्क्युलेशनचा पार्ट जो आहे तो तुमच्या आता पूर्णपणे लक्षात आलेला आहे शेवटचा, ठीक आहे. ते सांगायची गरज नाही, ते तुम्हाला करायचं आहे. जेवढं तुम्ही करणार आहे तेवढं तुमच्या ते लक्षात राहणार आहे. बघा आता की टॅन 45 degrees 40 minutes आणि गिवन दिलं आहे 1 degree, हे लक्षात आलं. आता यानंतर इथं काय बघा सगळ्यात महत्वाचं की फंक्शन काय येणार इथं, टॅन एक्स. ओके, तर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, टॅनचं डेरिव्हेटिव्ह. टॅनचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक्स स्क्वेअर एक्स, बरोबर आहे, ठीक आहे. टॅन झालं, टॅनचं डेरिव्हेटिव्ह झालं. त्यानंतर आता ए ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर ए ची व्हॅल्यू येणार आहे इथं 45 degrees 40 minutes. 45 degrees, कारण स्टँडर्ड अँगल 45 degrees त्याच्या जवळचा अँगल आहे ना. मग एच ची व्हॅल्यू काय आली, एच व्हॅल्यू आली 40 minutes जे एक्स्ट्रा आहे, बरोबर. पण आतापर्यंत 30 minutes म्हणजे ठीक आहे. तुम्ही म्हणत होता की आपण काय म्हणत होतो की 1 degree upon 2, ठीक आहे, ते लक्षात येत होतं. पण 40 minutes काय करणार, तर इथे एक समजून घ्या 40 minutes म्हणजे काय, तर 40 upon 60 into 1 degree करायचं. इथं हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे जे काय मिनिट असेल ना त्याला 60 ने डिवाइड करायचं. बरं, इंटू 1 degree काय केलं, कारण इंटू 1 असणारच आहे तिथं, ठीक आहे. म्हणजे इंटू 1 degree हे खूप महत्वाचं आहे. मग आता हे एच व्हॅल्यू लक्षात आली, मग इथं संपली काही व्हॅल्यू नाहीये. मग एच ची व्हॅल्यू काय असणार इथं, तर एच ची व्हॅल्यू इथं येत असताना पुढं किती येणार आहे, 2/3 into किती येणार सांगा 1 degree, म्हणजे 0.0175, ठीक आहे. आणि हे 2/3 आल्यानंतर, कारण आपण जे कॅल्क्युलेशन मध्ये वापरतो ना त्या सगळ्या व्हॅल्यू एकतर पहिली वर समजून घ्या रेडियन मध्ये वापरतो, ठीक आहे. म्हणजे आता इथं तरी तुम्ही म्हणत असाल की 45 degrees, म्हणजे तिथं आपण असं पण लिहू शकतो ना π/4 radian, कारण इथं डिग्री मध्ये कुठलीच व्हॅल्यू कॅल्क्युलेशन मध्ये वापरायची नाही, तिथं रेडियन मध्येच वापरायची. त्यासाठी आपण ही व्हॅल्यू घेतो 0.0175 radian, ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमू शकतं. बघा मी पुन्हा एकदा व्यवस्थित लिहितोय, काय सांगायचं आहे, तर 2/3 into 0.0175 आणि जे काय आन्सर येणार आहे ते रेडियन मध्ये असणार आहे. एच ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, ठीक आहे. आता मी तुम्हाला फाइंड करून दाखवतो एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय अप्रॉक्स. आता एफ ऑफ ए ची व्हॅल्यू इथे येणार आहे टॅन एक्स म्हणजे टॅन ए म्हणजे एच ची व्हॅल्यू 45 degrees, म्हणजे काय येणार आहे, टॅन मी असं लिहू का π/4 जर रेडियन मध्ये जायचं झालं तर. आणि टॅन π/4 ची व्हॅल्यू काय आली सांगा, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 1, बरोबर, 1 आली. त्यानंतर आता एफ डॅश ए ची व्हॅल्यू काय येणार, एफ डॅश ए ची व्हॅल्यू येणार इथं sec square x, म्हणजे sec square a. आता sec square a म्हणजे sec square π/4, बरोबर. आणि sec π/4 ची व्हॅल्यू काय असते, तर ती असते √2. sec π/4 ची व्हॅल्यू √2, पण sec चा स्क्वेअर आहे, sec चा स्क्वेअर आहे म्हणजे एफ डॅश ए ची व्हॅल्यू येणार 2, कारण √2 चा स्क्वेअर 2 येणार आहे. एफ डॅश ए मिळालं, मग आता खाली काय लिहिणार, बाय फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन, ठीक आहे. मग काय फॉर्म्युला असतो, एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. बरं, फॉर्म्युला प्रत्येक वेळी लिहायचाच, त्याला मार्क येत लक्षात घ्या बोर्डसाठी, ठीक आहे. आता इथे काय करणार तुम्ही, तर या ठिकाणी तुम्हाला करायचं एफ ऑफ ए, एफ ऑफ ए म्हणजे तिची व्हॅल्यू आहे 1, ठीक आहे. आता इथं जर पॉझिटिव्ह मध्ये एच व्हॅल्यू आले, म्हणजे एच व्हॅल्यू काय, प्लस करून 2/3 into 0.0175. बरं, ही जी व्हॅल्यू इथं जी डायरेक्ट लिहिली नाही मी, ती इथं पण तुम्ही सिम्प्लिफाय करून काहीतरी एखादी व्हॅल्यू घेऊ शकते. ती जरी व्हॅल्यू तुम्ही तिथं पुट केली तरी चालणार आहे, तुमच्या कॅल्क्युलेशनवरती डिपेंड आहे कसं काय ते. आणि एफ डॅश एच व्हॅल्यू किती आहे 2, म्हणजे इथं इंटू किती येणार आहे 2. आता हे जे पुढचं कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला करायचंय, येतं लक्षात. फक्त याच्यामध्ये जर टॅन आलं तर काय कसं सोडवायचं, किंवा ही प्रोसेस काय असणार आहे ते सांगायचं होतं. त्याचबरोबर जर 40 मिनिट आलं किंवा वेगळं काय आलं तर ते कसं सोडवायचं,
हे पण याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर आता आपण इनवर्स एक्झाम्पल बघूयात की जिथं टॅन इनवर्स असणार आहे, कॉट इनवर्स असणार आहे, त्यावेळेस तिथे काय करायचं. आता हे लिहून घ्या, हे सॉल्व्ह करायचं तुम्हाला, हे सोडवायचं आहे, व्यवस्थित सोडवा. यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल समजून घ्या काय. तर एक्झाम्पल आहे टॅन इनवर्स 1.001. बाकी काय घेऊन टाटा नाहीये. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये दोन प्रकारे आन्सर आपण फाइंड करू शकतो. कसं करायचं ते मी सांगणार आहे. आता बघा, इथं फंक्शन काय असणार तुम्हाला माहिती आहे, एफ ऑफ एक्स काय असणार, टॅन इनवर्स एक्स, बरोबर आहे, फंक्शन झालं. तर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. काय सांगा, टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/(1+x²), बरोबर आहे. ओके, मग हे फंक्शन झालं, त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह झालं की आता ए ची व्हॅल्यू, आता 1.001 म्हणजे ए ची व्हॅल्यू किती असणार आहे, क्लोज टू 1 आहे ते, बरोबर आहे. म्हणजे 1.001 म्हणजे 0.01 आहे ते 1 पेक्षा थोडं जास्त आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग अप्रॉक्सिमेटली आपण तिथे एच व्हॅल्यू किती येणार आहे, 1 येणार आहे. काय घेतली ते पण सांगणार आहे नंतर. आता एच ची व्हॅल्यू काय, तर त्यांच्या व्हॅल्यू मधून आपली व्हॅल्यू वजा करायची. म्हणजे काय की 0.001 पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे, कारण तेवढी व्हॅल्यू जास्त आहे. ठीक आहे, आता त्यानंतर इथं आपण फाइंड करणार आहे एफ ऑफ ए. एफ ऑफ ए काय येणार सांगा, इथं इथे एफ ऑफ ए येणार आहे टॅन इनवर्स ए. टॅन इनवर्स ए म्हणजे टॅन इनवर्स 1. आणि मला सांगा, टॅन इनवर्स 1 ही टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, 45 डिग्री. म्हणजे एफ ऑफ ए मिळालं तुम्हाला 45 म्हणजे π/4. बर, मॅक्सिमम व्हॅल्यू रॅडियन मध्येच लिहायचं, डिग्री मध्ये लिहायचं नाही. तर मगाशी मागच्या दोन एक्झाम्पल मी डिग्री मध्ये लिहिलेलं, ठीक आहे, पण त्याचं रॅडियन मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, लक्षात घ्या. किंवा करायचं ते एक लक्षात ठेवा. मग आता इथं एच व्हॅल्यू π/4 रॅडियन आली, ठीक आहे. आता एफ ऑफ ए ची आली, ठीक आहे. आता एफ डॅश ए काय, तर 1/(1+x²), म्हणजे इथे येणार 1/(1+1), म्हणजे 1/2, आणि 1/2 म्हणजे 0.5, बरोबर आहे. 1/2 म्हणजे 0.5, हे लक्षात आलंय, ठीक आहे. आता यानंतर पुढे काय की बाय फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन, ठीक आहे. काय फॉर्म्युला असतो, एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग काय येणार इथं सांगा, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू π/4, ओके, π/4 प्लस एच, एच ची व्हॅल्यू 0.001 इंटू एफ डॅश ए ची व्हॅल्यू आहे 0.5. मल्टिप्लिकेशन करा, किती आन्सर येणार बघा, इथं आन्सर येणार आहे 0.0005. एक तर तुम्ही बोर्ड साठी एवढं जरी सोडवलं तरी बरोबर आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर सीईटी मध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल विचारलं आणि हे जर आन्सरच नसेल, आन्सर जर नंबर मध्ये दिला असेल, तर तिथे काय केलं असेल त्यांनी, तर एक लक्षात घ्या, इथपर्यंत आन्सर सफिशियंट आहे, ठीक आहे, बोर्ड साठी. पण सीईटी साठी जर त्यांनी असा जर बदल काय केला असेल, ऑप्शनच नसतील π/4च्या फॉर्म मध्ये, तर मग काय करायचं, तर पायची व्हॅल्यू पुट करायची. आता पायची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही, 3.142/4 प्लस 0.005, आणि याच्यापासून जे काय नवीन आन्सर येईल ते आपलं एकदम फायनलाइज आन्सर असणार आहे. बरं, हे बोर्ड साठी चालणार आहे, इथपर्यंत जरी सोडवलं बोर्ड मध्ये तरी आपल्याला सफिशियंट आहे, कारण तेवढ्या वेळ कॅल्क्युलेशन साठी घालवायचं नाही बोर्ड साठी. पण सीईटी मध्ये जर हेच एक्झाम्पल आलं, जर तुम्हाला हे ऑप्शनच नाहीये तिथं मात्र तुम्हाला काय करायला लागणार, मग पायची व्हॅल्यू पुट करायला लागणार, तिथं काय आन्सर येते ते चेक करावं लागेल, ठीक आहे. आता हे व्यवस्थित लिहून घ्या. टॅन इनवर्सचं पण एक्झाम्पल लक्षात आलं असेल, सेम असंच कॉट इनवर्स आहे, फक्त त्यामध्ये फरक एवढाच येणार की डेरिव्हेटिव्ह मध्ये इथं मायनस साइन येणार, ठीक आहे. इथं मायनस साइन आलं म्हणजे इथं मायनस साइन येणार, इथं मायनस साइन आलं म्हणजे इथं मायनस साइन येणार आहे, इथं मायनस साइन आलं म्हणजे इकडे येणार, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे तो बदल फक्त होणार आहे, बाकी सगळं सेम आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे फंक्शन डिफरंट फंक्शन बघितले, विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं बघितलं, ठीक आहे. आता हे लिहून घ्या. यानंतर अजून आपण दुसरे एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल समजून घ्या काय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे e^0.9995, ठीक आहे, गिवन दॅट e=2.1783, ठीक आहे. आता e^ फंक्शन दिलंय त्यांनी, ठीक आहे, अतिशय सोपं आहे, अजिबात अवघड नाहीये. बघा की फंक्शन तर तुम्हाला माहिती आहे एफ ऑफ एक्स, काय सांगा e^x, त्याचं डेरिव्हेटिव्ह पण माहिती पाहिजे, काय सांगा e^x डेरिव्हेटिव्ह e^xच असणार आहे, ठीक आहे. आता ए ची व्हॅल्यू कशावरून ठरवणार तुम्ही, तर ए ची व्हॅल्यू ठरवायची याच्यावरून, ठीक आहे. 0.995 म्हणजेच ही क्लोज टू 1 आहे, येते लक्षात. क्लोज टू 1 म्हणजे 0.995 मधून 1 मायनस जर केलं तुम्ही, तर आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येईल का निगेटिव्ह मध्ये येईल रे, निगेटिव्ह मध्ये काय येणार आहे, मायनस
0.005 काय आन्सर येणार आहे -0.005 हे झालं एच व्हॅल्यू. ओके आता एफ ऑफ ए, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय येणार आहे, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू येणार आहे ई रेस टू ए, ई रेस टू ए म्हणजेच ई रेस टू वन, आणि ई रेस टू वन ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी इथं, इथं दिले व्हॅल्यू काय दिले 2.7183 ही व्हॅल्यू आहे. बरं एफ ऑफ ए ची तशीच एफ डॅश ए ची आहे कारण डेरिव्हेटिव्ह तेच आहे ना, डेरिव्हेटिव्ह मध्ये काय फरक झालाय का नाही, म्हणजे ई रेस टू वनच येणार, हिची पण व्हॅल्यू 2.7183 येणार आहे. हे तर इथपर्यंत सोपं होतं, काय अवघड नव्हतंच बाळांनो. इथून पुढे कॅल्क्युलेशनचा पार्ट खूप महत्वाचा आहे, म्हणजे इथून पुढे काय करणार तुम्ही, बाय फॉर्म्युला ऑफ, बाय फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे, मग आता इथं कसं करणार तुम्ही, इथं फॉर्म्युला लिहिणार पहिल्यांदा, एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. ठीक आहे, मग आता इथं एफ ऑफ ए, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे तर 2.7183, बर एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणून इथं मायनस काय येणार सांगा, -0.005 इंटू एफ डॅश ए ची व्हॅल्यू पुन्हा 2.7183. आता इथून पुढचं जे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे हा इथला तो तुम्हाला करायचा आहे, ते मी नाही करून देणार. ठीक आहे, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन करा, करावंच लागणार आहे मल्टिप्लिकेशन, पर्याय नाही आहे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा, त्याच्यामधून 2 मधून ते मायनस करा, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. येते लक्षात, मग आता हे पण व्यवस्थित लिहून घ्या, यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल समजून घ्या काय, की इथं काय दिले 3:2.01. मग इथं फंक्शन संबंध खूप गरजेचं आहे, फंक्शन काय, मग फंक्शन आहे इथं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 3:x, म्हणजे रेस टू टर्म आहे त्याला आपण काय मानलं, एक्स मानलं, म्हणजे 3:x म्हणजे ए रेस टू एक्सच्या फॉर्म्युलानुसार डेरिव्हेटिव्ह मिळणार तुम्हाला. काय मिळणार सांगा डेरिव्हेटिव्ह, मग एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 3:x log 3, बरोबर का, 3:x log 3. आता इथं ए ची व्हॅल्यू कशावरून ठरवणार तुम्ही, तर ज्याला एक्स मानलंय त्याच्यावरून 2.01, त्याच्या जवळची व्हॅल्यू 2. ओके, आता एच ची व्हॅल्यू काय करणार तुम्ही, 2.01 मधून 2 मायनस केल्यानंतर तुम्हाला एच ची व्हॅल्यू मिळणार, ती किती आहे 0.01 आहे. ठीक आहे, एच मिळालं तुम्हाला. आता यानंतर इथं काय करणार तुम्ही, एफ ऑफ ए, मग इथं एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय येणार सांगा, एफ ऑफ ए येणार इथं 3:x, 3:x म्हणजेच थोडक्यात एक्सला मी रिप्लेस करणार आहे ए न, म्हणजे 3 काय होणार इथं स्क्वेअर, 3 स्क्वेअर किती येणार आहे 9. हे लक्षात आलं. ओके, आता एफ डॅश ए, एफ डॅश ए च्या ठिकाणी काय येणार इथं, तर एफ डॅश ए म्हणजे इथं आहे 3:a log 3, म्हणजेच थोडक्यात इथं लिहितो 3 इंटू लॉग 3 ची व्हॅल्यू गिवन आहे, ही गिवन व्हॅल्यू युज करायची 1.0986, म्हणजे 9 × 1.0986 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला मिळेल एफ डॅश ए. ठीक आहे, आता इथून पुढची प्रोसेस माहिती आहे तुम्हाला, ए माहिती आहे, एच माहिती आहे, ठीक आहे, एच माहिती आहे, एफ डॅश ए इथं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळेल एफ ऑफ ए माहिती आहे, बाकी कॅल्क्युलेशनचा पार्ट हा तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. पण हे कसं फंक्शन ओळखायचं किंवा कशा व्हॅल्यू पुट करायचे किंवा गिवन दिलेली व्हॅल्यू कशी युज करायची लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, मग आता हे जे एक्झाम्पल आहे ते व्यवस्थित लिहून घ्या, सोडवा, यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल पण समजून घ्या बघा काय, किंवा हा टाईपच लक्षात घ्या, म्हणजे आतापर्यंत जे आपण या लेक्चरमध्ये काय काय बघितलं, साईन कॉस टॅन टॅन इनव्हर्स तो एक टाईप झाला, त्यानंतर अजून काय बघितलं, ई रेस्ट टूचा एक टाईप झाला, ए रेस्ट टू एक्सचा एक टाईप झाला. ठीक आहे, हे सेपरेट सेपरेट लक्षात ठेवा. याच्या पूर्वीचं लेक्चर, मागचं लेक्चर ज्याच्यामध्ये काय सांगा की रूट असतं किंवा क्यूब असतो किंवा, ठीक आहे, तो एक टाईप आहे, साईन कॉसचा एक टाईप आहे, इनव्हर्सचा टाईप आहे. ठीक आहे, त्यानंतर ई रेस्ट टू एक्स, ए रेस टू एक्स, म्हणजे फंक्शन जसं बदलत तसं तुम्हाला काय करायला लागणार आहे, सोडवायची मेथड बदलायला लागणार आहे. म्हणजे आता इथं पण बघा, लॉग टू द बेस ई ऑफ 101, गिवन डाटा दिलाय हा लॉग टू द बेस ई ऑफ 10, म्हणजे याचा वापर आपल्याला करायचाच आहे कुठं ना कुठेतरी. ठीक आहे, मग आता असं ज्यावेळेस देते त्यावेळेस काय करायचं समजून घ्या. बघा फंक्शन एफ ऑफ एक्स काय असणार इथं, एफ ऑफ एक्स असणार आहे लॉग टू द बेस ई ऑफ एक्स. ठीक आहे, बरं ई हा बेस का दिलाय त्यांनी माहिती आहे का तुम्हाला, कारण लॉग टू द बेस ई ऑफ एक्स असेल तरच डेरिव्हेटिव्ह 1/x येतं, हा जर बेस बदलला तर डेरिव्हेटिव्ह 1/x येत नाही. त्याला वेगळी मेथड आहे, चेन द बेस प्रॉपर्टी वापरायला लागते सुरुवातीला, त्या टाईपचं पण एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथे एफ ऑफ एक्स आलं, मग एफ डॅश एक्स काय येणार आहे 1/x. ठीक आहे, आता ए ची व्हॅल्यू म्हणजे 101 हे एक्स आहे, म्हणजे त्याच्या क्लोज व्हॅल्यू आहे 100. ठीक आहे, एच ची व्हॅल्यू, एच ची व्हॅल्यू कशी असणार आहे, तर 101 मधून 100 मायनस करा 1 येणार आहे. ठीक आहे, मग एफ ऑफ ए, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय येणार आहे लॉग टू द बेस ई ऑफ 100. आता हे खूप महत्वाचं आहे,
लॉग टू द बेस ई ऑफ ए येणार ना. मग इथं बदल करायचा मेनली आपल्याला लॉग टू द बेस ई ऑफ 100 म्हणजेच लॉग टू द बेस ई ऑफ 10 स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ 10. मग इथं काय येणार सांगा, इथं इथं असं येणार आहे 2 लॉग टू द बेस ई ऑफ 10 आणि 2 इंटू लॉग टू द बेस ई ऑफ 10 ची व्हॅल्यू दिले त्यांनी, किती दिली आहे 2.3026 बरोबर, 2.3026. हे मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला एफ ऑफ ए मिळणार आहे, लक्षात आलं का? म्हणजे ही व्हॅल्यू कशी काढली, तर इथं जो काय नंबर देतील ठीक आहे तो नंबर एकतर 100 असेल किंवा असा नंबर असेल की त्याचा स्क्वेअर रूट पॉसिबल आहे. म्हणजे स्क्वेअर रूट काढण्यासाठी काय केलं की त्याचा स्क्वेअर रूट काढून स्क्वेअर केला, तो पुढे घेतला लक्ष प्रॉपर्टीनुसार आणि ती व्हॅल्यू गिवन मध्ये दिलेली असते इथं, येते लक्षात? मग आता इथे कसं करणार तुम्ही, इथं एफ ऑफ ए तुम्हाला मिळणार मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, ठीक आहे तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. आता यानंतर एफ डॅश ए, एफ डॅश ए काय उघड आहे का सांगा, एफ डॅश ए काय सांगा, 1/x म्हणजे 1/100, 1/100 म्हणजे 0.01 ठीक आहे. मग याच्या पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमू शकतं, लक्षात घ्या जमलंच पाहिजे. म्हणजे बघा काय काय येणार सांगा, किंवा तुम्ही फॉर्म्युला लिहितो डायरेक्ट, इथं फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन लिहा, ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला पार्ट पण झाला असेल, एफ ऑफ ए, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू इथली येणार ठीक आहे, इथं जी काय 2 × 2.3026 प्लस एच, एच ची व्हॅल्यू 1 आहे, 0.1 इंटू काय सांगा 0.01 एफ डॅश एच व्हॅल्यू. काय सोपं आहे, मल्टिप्लिकेशन करून फक्त ऍड करायचं त्याच्यामध्ये, ते सोपं आहे. मग एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या. या टाईपचं पण एक एक्झाम्पल आहे, म्हणजे हा पण टाईप तुमचा इथं क्लिअर होईल. यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता लक्ष द्या बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते याला स्टार करून ठेवायचा या एक्झाम्पलला, एक्झाम्पल नंबर 8 खूप महत्वाचं आहे. एक्झाम मध्ये जर आलं तर 3 ते 4 मार्क लिहू शकतो, 3 मार्कला तर येणार लक्षात येईल, 3 खाली येत नाही. पण याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट पण थोडासा उघड आहे, म्हणजे जास्त लेंथी आहे लक्षात घ्या ठीक आहे. आणि फंक्शन आणि फंक्शन नंतर डेरिव्हेटिव्ह ते काढणं पण थोडंसं जरा तुम्हाला माहिती पाहिजे बेसिक, त्याचं तरच तुम्हाला ते जमणार आहे. मग आता समजून घ्या, या एक्झाम्पलला स्टार करून ठेवायचं मी सांगितलं तुम्हाला ठीक आहे. आता फंक्शन ठीक आहे लिहूयात, फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 आणि 1016 ला आपण एक्स घेऊयात. एक्स मी तुम्हाला मागच्याच एक्झाम्पलमध्ये सांगितलंय की लॉग टू द बेस ई असेल तरच डेरिव्हेटिव्ह 1/x आहे, लॉग टू द बेस ई नसेल तर डेरिव्हेटिव्ह 1/x येणार आहे का नाही. मग तिथे काय करणार, मग त्या ठिकाणी आपल्याला चेन द बेस प्रॉपर्टी वापरावी लागतील. म्हणजे काय तर समजून घ्या, लॉग टू द बेस 10 आहे ना, मग त्याला लॉग टू द बेस ई कसं करणार तुम्ही, तर समजून घ्या लॉग to the base e of x upon log to the base e of 10. हे लक्षात आलं काय केलं इथं, इथं काय केलं लॉग आपण सेपरेट केला आणि हा x आहे तो न्यूमरेटर मध्ये लिहिला, हा 10 आहे तो डिनॉमिनेटर मध्ये लिहिला आणि दोघांना आपण बेस काय दिला, e दिला. असं आपण करू शकतो लॉगरिथमिकच्या प्रॉपर्टीनुसार, लॉग टू द बेस चेन द बेस या प्रॉपर्टीनुसार ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिलंय काय, लॉग टू द बेस 10 ऑफ ई ची व्हॅल्यू दिले. पण आता प्रॉब्लेम असा आहे, लॉग टू द बेस 10 ऑफ ई ची व्हॅल्यू दिले इथं आणि इथं आपल्याला मिळाले लॉग टू द बेस ई ऑफ 10. या स्टेप आहेत त्या खूप महत्वाच्या, लॉग टू द बेस ई ऑफ 10. आता लॉग टू द बेस 10 ऑफ ई कसं करायचं तर समजून घ्या, अतिशय महत्वाची स्टेप आहे की लॉग टू द बेस 10 ऑफ ई इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ लॉग टू द बेस ई ऑफ एक्स. म्हणजे काय की ज्या वेळेस हा डिनॉमिनेटर आहे तो कुठं नेणार तुम्ही, न्यूमरेटर मध्ये नेणार आहे. हा जो लॉग आहे तो डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये ज्यावेळेस तुम्ही नेणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी ही बेस आहे तो वरती जातो आणि हा 10 आहे तो बेसला येतो. ही प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे लॉगरिथम मधली ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस लॉगचं काय करणार, आपण रेसिप्रोकल करणार आहे, त्यावेळेस काय झालं 10 आहे तो बेसला आला, ह्या वरती गेला. याच्यामुळे असं आपल्याला मिळालं लॉग टू द बेस 10 ऑफ ई ची व्हॅल्यू जी त्यांनी गिवन दिली ते आपल्याला वापरायला मिळणार काय सांगा 0.4343 ठीक आहे. पण आता प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, की इथं आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे चेन द बेस झाल्यानंतर काय केलं इथं बदल केले ठीक आहे. आता हे बदल का केले ते पण सांगतो तुम्हाला मी ठीक आहे. आता हे झालं आणि इंटू काय ना सांगा लॉग टू द बेस ई ऑफ एक्स म्हणजे ही एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू झाली. ह्या गणितात वेगळं काय बघा की आता डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपण काढणार आहे, अजून डेरिव्हेटिव्ह काढलंय का नाही, डेरिव्हेटिव्ह काढलं नाही, इथं काय केलं आपण फक्त इथं बदल करत गेलो. हे बदल कशासाठी केले, डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी हे चेंजेस केलेले, ते पण समजून घ्या. कारण लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स तर डेरिव्हेटिव्ह पॉसिबल नाही आहे किंवा निघत नाही, त्यासाठी तुम्हाला हा बदल केला पाहिजे ठीक आहे. बदल केल्यानंतर तुम्हाला ही पण व्हॅल्यू मिळते, ती व्हॅल्यू आहे पुट केली इथं ठीक आहे. आता यानंतर
याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह काढायचं तुम्हाला एफ डॅश एक्स. मग एफ डॅश एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर न्युमरेटर मध्ये कॉन्स्टंट टर्म अशी राहणार आहे 0.4343 तशीच राहणार, आणि लॉग टू द बेस ई ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे अपॉन एक्स येणार. हे झालं एफ डॅश एक्स, हे लक्षात आलं, परफेक्ट. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढे बघा काय, की याच्यानंतर पुढे असं आहे की ज्या वेळेस तुम्ही ए ची व्हॅल्यू घेणार त्यावेळेस ए ची व्हॅल्यू काय येणार आहे 1069, म्हणजे ए ची व्हॅल्यू क्लोज टू 1000 आहे. ओके, त्यानंतर एच किती येणार आहे साहजिकच 16, 1016 मधून 1000 मायनस करा 16 येणार. आता यानंतर पुढे समजून घ्या एफ ऑफ ए तुम्हाला फाईंड करायचं. इथं मात्र खूप महत्वाची स्टेप आहे, कारण की एवढी प्रोसेस केली मग एफ ऑफ ए फाईंड करत असताना आपल्याला जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू याच्यातच पुट करायची आहे. एफ ऑफ ए फाईंड करत असताना इथं पुट करायची नाही, ठीक आहे. म्हणजे आता इथं काय येणार आहे लॉग टू द बेस 10 ऑफ 1000. आता हे असं का, तर ते सांगतो तुम्हाला मी का. तर एफ ऑफ ए इक्वल्स, तुम्ही बदल काय करतोय बघा, लॉग टू द बेस 10 ऑफ 1000 च्या जागेवर तुम्ही 10^3 करतो, बरोबर. मग 3 हा पुढे येणार आहे, म्हणजे असं येणार आहे 3 × log^10 मग 3 × log^10 ची व्हॅल्यू किती असते 1. म्हणजे इथं तुम्हाला एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय मिळाली 3 मिळाली, बरोबर. 3 × 1 = 3, हे झालं एफ ऑफ ए. आता एफ डॅश ए साठी मात्र तुम्हाला इथंच व्हॅल्यू पुट करायला लागणार आहे. म्हणजे काय सांगा की एफ डॅश ए फाइंड करायचं तुम्हाला. मग एफ डॅश ए फाइंड करायचं म्हणजे 0.4343 अपॉन ए, म्हणजेच 0.4343/1000, बरोबर आहे. मग 1000 ने तुम्ही इथे काय करू शकता, डिवाइड करू शकता, अजून पुढे वाढणार आहे. किंवा हे असंच ठेवा, आपण काय करूयात आता या सगळ्या व्हॅल्यू काय करूयात फॉर्म्युल्यामध्ये पुट करूयात. मग फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर काय येणार आहे बघा, एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग एफ ऑफ ए, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आपण काढली आहे 3, जी इथं लिहिणार आपण 3, प्लस एच ची व्हॅल्यू आहे प्लस 16, ठीक आहे. मग एच ची व्हॅल्यू आली प्लस 16 इंटू एफ डॅश ए. एफ डॅश ए ची व्हॅल्यू काय आहे, तर ती आहे 0.4343/1000. आता याच्या पुढचं कॅल्क्युलेशन हे तुम्हालाच करायचंय, पण हे कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट सांगतो, कारण ते टेक्स्टबुक मध्ये जे आन्सर दिले ते रॉंग दिले, ठीक आहे. मी हे कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला, पण एक करा कॅल्क्युलेशन, हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. जर आलं एक्झाम मध्ये तर भरपूर गोष्टी अशा आहेत की त्या लक्षात येणार नाहीत, कारण रेग्युलर मेथड प्रमाण नाहीये. इथं जे काय बदल केलेत त्या बदल, इथं जे काय चेंजेस केले त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर इथं एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काढत असताना ती व्हॅल्यू यातच पुट करायची, इथं पुट करायची नाही आपल्याला, हे तुम्हाला सोडवल्याशिवाय लक्षात येणार नाही न बघता, ठीक आहे. आता हे व्यवस्थित लिहून घ्या. आता याचा आन्सर फक्त सांगतो मी तुम्हाला काय, तर याचा आन्सर आहे 3.006949 ठीक आहे. जी के तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे काय मागा आन्सर की दिले त्याच्यामध्ये चुकीचं दिलंय, ठीक आहे. आता हे व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर आपण आता पुढचा क्वेश्चन बघूयात. आता लास्ट एक्झाम्पल आहे समजून घ्या, आणि हा टाइप पण समजून घ्यायचा. काय बघा की एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 3x + 5 ॲट एक्स इक्वल्स टू 1.99. आता जर असं लिनियरली इक्वेशन दिलं असेल, स्टेप बदलत नाहीत लक्षात घ्या, इथं फक्त ए काय घ्यायचा इथं प्रश्न पडतो. एक्स ची व्हॅल्यू त्यांनी काय दिली 1.99, मग ए काय येणार इथं 2, क्लोज टू 2 आहे ना, बरोबर नंबर 2. मग आता सांगा फंक्शन झालं की त्या फंक्शनचं काय घेणार आपण डेरिव्हेटिव्ह, काय डेरिव्हेटिव्ह येणार आहे, तर 3x² - 3, बरोबर आहे. 3 पुढे येणार, 3 मधून 1 मायनस होणार आहे 2 होणार, आणि 3x डेरिव्हेटिव्ह मायनस 3, 5 डेरिव्हेटिव्ह 0. फंक्शन झालं डेरिव्हेटिव्ह झालं, आता हे डायरेक्ट केलंय मी, समजून घ्या. ए ची व्हॅल्यू किती येणार आहे 2, मग एच ची व्हॅल्यू किती येणार, त्यांच्या व्हॅल्यू मधून आपली व्हॅल्यू वजा करायची, -0.01, बरोबर आहे, -0.01, कारण 1.99 मधून आपल्याला 2 मायनस करायचं, ठीक आहे. ठीक आहे ना. त्यानंतर आता एफ ऑफ ए, एफ ऑफ ए म्हणजे जिथे एक्स आहे तिथं एफ ऑफ एक्सच्या ह्या फंक्शन मध्ये ए व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे इथे येणार आहे 1³ - 3a + 5. आता ए किती आहे 2 ना, मग एफ ऑफ ए ची व्हॅल्यू फाईंड करत असताना 2³ - 3 × 2 + 5, म्हणजे इथे किती येणार आहे 2³ = 8, 8 - 6 + 5, म्हणजे 8 - 6 = 2, 2 + 5 = 7. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली 7 आली. आता एफ डॅश ए, एफ डॅश ए ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर एफ डॅश ए ची व्हॅल्यू येणार इथं 3a² - 3, म्हणजे 3 × a² म्हणजे 2² - 3, म्हणजे 3 × 4 - 3, म्हणजे किती येणार आहे 12 - 3, म्हणजे किती येणार आता इथं 9.
आता बघा, तुम्हाला एफ ऑफ ए माहिती आहे, एफ डॅश ए माहिती आहे, एच माहिती आहे, पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमू शकतं. मग आता हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा फॉर्म्युलाचा वापर करून. यानंतर तुम्हाला आता मी होमवर्क देणार आहे, ठीक आहे. म्हणजे आता जेवढे एक्झाम्पल आपण घेतले त्यातली शेवटचा जो पार्ट आहे कॅल्क्युलेशनचा तो ऍज अ होमवर्क म्हणून तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. परफेक्ट. त्याचबरोबर अजून टेक्स्टबुक मधली जे एक्झाम्पल राहिलेत त्या टाईपच्या बेसिस ते एक्झाम्पल पण तुम्हाला देणार आहे. म्हणजे हा जो टाईप आहे अप्रोक्सिमेशनचा तो क्लिअर होणार आहे. परफेक्ट. ठीक आहे, मग आता हे लिहून घ्या. यानंतर आता होमवर्क बघूयात आपण. आता होमवर्क काय बघा, होमवर्क असा आहे एक्झरसाइज 2.2, त्याचा क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6 म्हणजे टोटल पूर्ण सोडवायचं तुम्हाला. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. परफेक्ट. यातले बरेच क्वेश्चन घेतलेले आहेत मी लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्या रिलेटेड जो टाईप आहे त्यातले राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. त्याचबरोबर करेक्शन कशात आहे, तर क्वेश्चन नंबर 2 त्यातला पहिला क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला, त्यामध्ये त्याचा आन्सर असेल 0.8747 जे कदाचित टेक्स्टबुक मध्ये चुकीचं दिलं असेल ते करेक्ट करा. ठीक आहे, मग आता दिलेला होमवर्क व्यवस्थित करा. ऑल द बेस्ट.